नमस्कार मित्रांनो मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील देशातील नव्हे तर जगातील सर्व नागरिकांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व आनंदाची अशी मोठी बातमी आहे आज चार डिसेंबर शनिवार रोजीची काही मिनिटांपूर्वीची ही ताजी बातमी आहे आपण सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्स साठी या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात ओमायक्रॉनचा गेम ओव्हर या कंपनीचं औषध ठरलं प्रभावी नव्या व्हेरियंट पडणार भारी पाहूयात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आणि सगळ्यांची चिंता वाढली या व्हेरिएंटनं भारतातही शिरकाव केला असून कालच कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत त्यातच आफ्रिकेहून आलेले दहा जण बेपत्ता असल्यानं काळजी आणखी वाढली आहे ओमायक्रॉननं चिंता वाढली असताना लंडनहून दिलासादायक बातमी आली आहे कोविड एकोणीस विरोधात तयार केलेल्या अँटीबॉडी औषध नव्या सुपर व्हेरिएंट विरोधात प्रभावी ठरत असल्याचा दावा ब्रिटिश कंपनी ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन केला आहे प्राथमिक चाचण्यानंतर कंपनीकडून हा दावा करण्यात आला आहे ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन अमेरिकन कंपनी व्ही आय आर बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने सोट्रोविमॅपची निर्मिती केली आहे सोट्रो विमॅप मुळे हलक्या मध्यम आणि अधिक जोखीम असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण एकोणऐंशी टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा आहे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अनुक्रम पाहता सोट्रो विमॅप या व्हेरियंट विरोधात प्रभावी असेल अशी शक्यता आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षणांच्या मदतीनं कंपनीनं डेटा तयार केला आहे सोट्रोविमॅप ची निर्मिती जाणून बुजून एका म्युटेटिंग विषाणूला लक्षात ठेवून करण्यात आली होती अशी माहिती व्हायआर बायोटेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज स्कॅनगोस यांनी दिली जीएसके आणि व्ही आय आरनं तयार केलेलं सोट्रोविमॅपचा एक डोस घ्यावा लागतो कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर पाच दिवसांच्या आत सोट्रोविमॅप देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात